मागच्या भागामध्ये आपण संपूर्ण तणावमुक्तीच्या दृष्टीने किंवा संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला हितकारक अशा पाच गोष्टींचा विचार केला। त्यामध्ये एक होती की आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग, दुसरं वैचारिक उन्नतीचा मार्ग, तिसरं भावनात्मक प्रगल्भतेचा आणि समतोलत्वाचा मार्ग, चौथा वासना किंवा सहज प्रवृत्तींच्या नियमनाचा किंवा स्वाभाविकतेचा मार्ग, आणि पाचवा ज्याला आपण अन्नमय शरीर म्हणतो किंवा शारीरिक संवेदना ज्या असतात त्या सर्वांच्या उन्नतीचा किंवा सार्थकतेचा मार्ग। आता हा एक दृष्टिकोन झाला, याच्याबद्दल आपण विचार केला। त्याचप्रमाणे हे करत असताना तुमचं कौटुंबिक आरोग्य म्हणा किंवा कौटुंबिक स्वास्थ्य म्हणा, हेही जसं सुधारत जात असतं, कुटुंबात आनंद तयार होत असतो, तो एक दुसरा दृष्टिकोन झाला किंवा दुसरा त्याचा पैलू झाला। तिसरा पैलू असा आहे की संपूर्ण समाज, तुमचा शेजार पाजार, तुमचं गाव, तुमचं शहर, तुमचा भाग, तुमचा देश आणि हे संपूर्ण विश्व त्याच्यात आपण सगळे राहत असतो, तो त्या संपूर्ण विश्वाचा विचार आपण जर केला तर मग आपल्याला असं लक्षात येतं की माझ्या शरीराचा वासनेवर, वासनेचा शरीरावर, शरीराचा वासनेवर आणि भावनेवर, भावनांचा वासना आणि शरीरावर, शरीराचा वासना भावना विचार आध्यात्मिक उन्नती या सगळ्यांच्यावर आणि या साऱ्यांचा पुन्हा शरीरावर असे परिणाम जसे होत असतात, त्याचप्रमाणे तुम्ही जसे विकसित होत असता त्याचा परिणाम तुमच्या कुटुंबातल्या लोकांच्यावर होत असतो, तुमच्या आरोग्याचा, तुमच्या निरामयतेचा, तुमच्या स्वास्थ्याचा परिणाम, तुमच्या आनंदाचा परिणाम, आंतरिक आनंदाचा परिणाम कुटुंबातल्या लोकांच्यावर होत असतो, आणि त्याचप्रमाणे तुमचा जो आनंद आहे, तुमची प्रसन्नता आहे, तुमच्या मनातली जी उमेद आहे आणि तुमच्या कुटुंबातला जो एक आनंद आहे त्याचा परिणाम इतरांच्यावर होत असतो, आणि हे सर्व पातळ्यांच्यावर होत असतं। तुमचा आध्यात्मिक विकास, तुमची वैचारिक प्रगती, तुमची भावनात्मक प्रगल्भता, तुमच्या वासनांच्यावरचं असलेलं तुमचं नियमन नियंत्रण आणि तुमच्या शरीराचा स्वास्थ्याचा भाग, या सर्वांचा परिणाम समाजावर होत असतो। म्हणूनच आयुर्वेदातील एक महान तत्वज्ञ, महान संशोधक, महान शास्त्रज्ञ वाग्भट यांनी त्यांच्या अष्टांग हृदय या ग्रंथामध्ये जो भिषज म्हणजे वैद्य असतो किंवा डॉक्टर असतो त्याच्याविषयी काही संकल्पना मांडताना एक श्लोक लिहून ठेवले आहे।